पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास अजून आमचे चॅनल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा, नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवित राहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा पद्धतीनं करायचं ते बघणार आहोत. आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते आता पास आउट होऊन समोरील वर्गात प्रमोट करायचे आपल्याला, तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने करायचं ते बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या ब्राउझरवर student.maharashtra.gov.in या प्रकारचा सर्च द्यायचा आहे आणि सर्च दिल्यानंतर या प्रकारची स्क्रीन आपल्या समोर येईल. ही student.maharashtra.gov.in ची अधिकृत वेबसाईट आहे. इथे आल्यानंतर आपण इथं काही सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्या आणि इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपल्या शाळेचा जो काही लॉग इन आय डी आहे तो लॉग इन आय डी इथं टाकून घ्यायचा आहे. आपल्या शाळेचा लॉग इन आय डी हा आपल्या शाळेचा जो तुमचा काही UDIS कोड असेल तो UDIS कोड हा त्याचा लॉग इन आय डी आहे आणि पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केलेला पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे लॉग इनला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी मी लॉग इन केलेला आहे आणि लॉग इनला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्या शाळेची सर्व माहिती उपलब्ध झालेली आहे. यानंतर आपल्याला इथे जी तिसरी टॅब दिसत आहे प्रमोशन, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आणखी एक दुसरी टॅब तिथे दिसत आहे आपल्याला फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा 2020-21 आपल्या शाळेमध्ये वर्ग पहिलीत किती विद्यार्थी होते, दुसरीत किती, तिसरीत आणि चौथीत जेवढे वर्ग तुमच्या शाळेत उपलब्ध असेल तेवढे वर्ग इथं दिसणार आहे. या माझ्या शाळेमध्ये या ठिकाणी इथे एकूण 1-4 वर्ग आहे, शेवटचा वर्ग हा 4th वर्ग आहे. तर लोवेस्ट स्टँडर्ड, फर्स्ट स्टँडर्ड आणि हाय स्टँडर्ड, 4th स्टँडर्ड. इथे एक सूचना आलेली आहे बघा, शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन नंतर ड्रॉप बॉक्समध्ये उपलब्ध होतील. तर आपण ते काय आहे ते पुढे बघूया. आपण सर्वप्रथम आपल्या वर्ग पहिलीचे विद्यार्थी प्रमोट करूया. त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फर्स्ट डिव्हिजन 1 स्टुडंट काउंट 4 आपल्या या वर्ग पहिलीमध्ये 4 विद्यार्थी इथं आपल्याला क्लिक करायचं. बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचे 4 विद्यार्थी होते, 4 विद्यार्थ्यांची नावे इथं आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे चेकबॉक्स असू द्या, चेक नसेल तर ते प्रमोट होणार नाही. 4 विद्यार्थ्यांची नावं व्यवस्थित बघून घ्या. सर्व विद्यार्थी प्रगत केलेले आहे आपण, इथे ऑप्शन आहे प्रगत अप्रगत, आपण प्रगत केलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे प्रमोटला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आर यू शुअर टू प्रमोट धिस स्टुडंट असा मेसेज आलेला आहे, आपल्याला ओके करायचा आहे. असा ओके केल्यानंतर बघा प्रमोशन कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला, आपल्याला ओके करायचा आहे. बघा आता आपल्या 2021 आपल्याकडे वर्ग पहिलीमध्ये 4 विद्यार्थी होते, तेच विद्यार्थी आता आपण प्रमोट केले, ते विद्यार्थी आता दुसरीत गेली आहे 21-22 या 17 आणि दुसरीमध्ये 4 विद्यार्थी इथं काउंट झालेले आहे. याच प्रकारे आपण तिसरे जे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी प्रमोट करून घेऊया, तीच पद्धत. चेकबॉक्स सर्वांना द्या, सर्व विद्यार्थ्यांची नावं व्यवस्थित बघून घ्या, सर्व विद्यार्थी प्रगत आहे ते बघून घ्या आणि त्यानंतर इथे प्रमोटला क्लिक करा. या प्रकारचा मेसेज येईल, ओके करा, पुन्हा ओके करा. जे तिसरीचे विद्यार्थी सुद्धा आपले या ठिकाणी प्रमोट झालेले आहे, तिसरीचे विद्यार्थी आपले 4th गेलेले आहे. आता आपण दुसरीचे विद्यार्थी करू. याच प्रकारे आपल्याला सर्व वर्गाचे करायचे आहे प्रमोट. आपण हे दुसरीचे सुद्धा या ठिकाणी प्रमोट करून घेऊ. याच प्रकारचा मेसेज येईल, ओके करा. ओके केल्यानंतर तीच प्रोसेस बघा, दुसरीचे तिसरीचे जे पहिली दुसरी तिसरी जी झाली आहे ते विद्यार्थी आता दुसरी तिसरीत आणि 4th गेले आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा की आपल्या शाळेचा जो शेवटचा वर्ग आहे, आता या ठिकाणी माझ्याकडे 4th वर्ग शेवटचा आहे, इथे क्लिक करायचा आपल्याला. इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्या 4th वर्गाचे विद्यार्थी होते 5 विद्यार्थी, इथं 5 विद्यार्थी आलेले आहेत, चेक दिलेला आहे. आता आपल्याला हे विद्यार्थी प्रमोट करायचे आहे. आता हे प्रमोट केल्यानंतर वर्ग 5 जाईल, परंतु आपल्याकडे 5 वर्ग उपलब्ध नसल्यामुळे बघा अशा प्रकारचे मेसेज आलेला आहे, आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट, ओके इथे क्लिक करा. इथे बघा कनेक्शन एरर, प्लीज ट्राय अगेन, ओके. हे येण्याचं कारण म्हणजे बघा आपण जर पुन्हा आणखी करून बघितलं तरी आपल्याला त्याच प्रकारचा मेसेज येईल. सध्या कनेक्शन प्रॉब्लेम आहेत, या ज्या वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर काही काम सुरू असल्यामुळे सध्या ज्या आपल्या शाळेचा शेवटचा वर्ग आहे, शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी प्रमोट होण्यामध्ये काही इरर येत आहेत. त्या वेबसाईटवर काही टेक्निकल काम सुरू असल्यामुळे ते विद्यार्थी सध्या प्रमोट होत नाही आहे. जेव्हा हे टॅप सुरू होईल, जेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तेव्हा वर्ग 4th जे म्हणजे आपल्या शेवटच्या आपल्या शाळेतील शेवटच्या
वर्गातील सुद्धा विद्यार्थी प्रमोट होईल आणि ते प्रमोट झाल्यानंतर आपल्याला ते विद्यार्थी इथे दिसणार आहे त्या ड्रॉप बॉक्समध्ये स्टँडर्ड आणि स्टुडंट. इथं आपलं स्टँडर्ड येईल आणि ते इथं स्टुडंट काउंट येईल. सध्या ते इरन असल्यामुळे ते इथे या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 1 ते 8 विद्यार्थी प्रमोट करू शकतो. तर तुम्ही सुद्धा घरबसल्या या प्रकारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून घ्या आणि जेव्हा आपल्या शाळेतील वर्गाच्या शेवटच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशनची जे इरर आहे ते सुरू होईल शेवटच्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा आपण प्रमोट करू शकतो. सध्या हे होत नाही आहे ते नंतर आपण करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी पोर्टलवर स्टुडंट पोर्टलवर आपले शाळेचे विद्यार्थी कसे प्रमोट करायचे ते बघितलं आहे. हा व्हिडिओ जर आवडला असल्यास तरच आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवित राहा.